बाल भारती इयत्ता पहिली भाग 3 पान क्रमांक 64। या पानावर आज आपण 1 ते 100 पर्यंत संख्या आणि त्यावरील उदाहरणे सोडवणार आहोत। तर संख्येमध्ये पहा, गाळलेल्या संख्या क्रमाने लिही, त्यावरून चढता किंवा उतरता क्रम ठरव। सर्वात अगोदर तुम्हाला चढता क्रम म्हणजेच असेंडिंग ऑर्डर, उतरता क्रम म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर हे माहीत असलं पाहिजे। तर भाग 2 मध्ये आपण चढता क्रम शिकला आहोत। पायऱ्या चढताना आपण कशा मोजतो, 1, 2, 3, 4, 5 म्हणजे चढत्या क्रम। असेंडिंग ऑर्डरमध्ये सर्वात अगोदर लहान संख्या येते। पहा, इथे लहान बॉक्स आहे, त्यानंतर सर्वात मोठा मोठा, अशा प्रकारे संख्या वाढत जाते। चढता क्रम म्हणजे अगोदर लहान संख्या आणि शेवटी मोठी संख्या, हा झाला चढता क्रम। आणि उतरता क्रम डिसेंडिंग ऑर्डर म्हणजेच उतरताना सर्वात मोठी संख्या, 5, 4, 3, 2, 1 म्हणजेच मोठी संख्या अगोदर आणि लहान संख्या शेवटी, हा झाला उतरता क्रम। आता आपण रिव्हिजन केली, मग ही संख्या आपण पूर्ण करूया। 7 वर 8, 78 7 वर 9, 89 त्यानंतर 8 वर 0, 80 8 वर 1, 81 82 83 84 मग पहा ही संख्या लिहिली, मग यामध्ये संख्या वाढत चालली आहे, संख्येचा क्रम वाढत आहे। ही लहान संख्या आहे आणि यानंतर संख्या वाढत आहे, मग शेवटी सर्वात मोठी संख्या आली, मग हा झाला संख्यांचा चढता क्रम। चढता क्रम, ठीक आहे। पुढे वाचा, 100। आता इथे सर्वात मोठी संख्या अगोदर आहे 100, आणि त्यानंतर मोठ्या संख्येनंतर यापेक्षा लहान 99, त्यापेक्षा लहान 98, त्यापेक्षा लहान 97, 96, 95, 94 सर्वात लहान, शेवटी आली आणि अगोदर आली सर्वात मोठी संख्या 100। म्हणजेच हा झाला संख्यांचा उतरता क्रम, उतरता क्रम, उतरता क्रम डिसेंडिंग ऑर्डर, चढता क्रम असेंडिंग ऑर्डर, ठीक आहे, चढता क्रम उतरता क्रम। त्या खाली आहे संख्या तयार कर, डिझाईन द नंबर्स। आता या चौकटीमध्ये आपल्याला काही नंबर्स दिले आहेत, यामधून आपल्याला संख्या तयार करून योग्य त्या बॉक्समध्ये लिहायची आहे। इथे लिहून दाखवली आहे, पहा, 31 ते 40 या अंकामधील येणारे अंक इथे या बॉक्समध्ये लिहायचे। मग या चौकटीत शोधा पाहू। अशी ॲक्टिव्हिटी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर 1 ते 100 पर्यंतचे संपूर्ण अंक, पूर्ण संख्या म्हणता यायला हव्यात।
पहा मग 31 ते 40, 33 37, 3 वर 3, 3 वर 7 असे 3 च्या 31 च्या पटीतील संख्या इथे लिहिल्या आहेत. 37 इथे गोल केला आहे आणि इथे लिहिली आहे. 33 हा गोल केला आणि इथे लिहिला आहे. त्यानंतर 3 वर 9, 39 ही संख्यासुद्धा 31 ते 40 या अंकामध्ये येते. मग आपण लिहूया 39, ठीक आहे. आणखी संख्या आहे 3 वर 8, 38. 38 वर खाली झाला आहे पहा. सॉरी, अगोदर येणार 38, त्यानंतर येणार 39 आणि मग येणार 4 वर 0, 40. तिथे गोल करा आणि इथे संख्या लिहा. पुढे आहे 51 ते 60, 51 ते 60 आपण म्हणूयात का अंक? 51 52 54 55 56 57 58 59 60. आता आपण हे अंक चौकटीत शोधूया. 53 नंतरची संख्या आहे 5 वर 4, ठीक आहे. तर ती संख्या नाही. मग 55 आहे पहा, इथे लिहा 55. त्यानंतर आहे 56, सत्तावन्न, 57. त्यानंतर आहे पहा 58, 58. त्यानंतर 59, 59 नाही आहेत. 60 हा अंकसुद्धा नाही आहे. तर 51 ते 60 या अंकामधील या संख्या या चौकटीत आहेत. पुढे आहे 81 ते 90, अंक म्हणूयात 81 82 83 85 86 87 88 89 90. मग 81 ते 90 मधील संख्या आहेत पहा 8 वर 3, 83 83. पुढे आहे 84 84. त्यानंतर आहे इथे 85. नाहीये, 87 आहे पहा इथे. 87 88 आहेत का? 8 वर 8 नाही. 89 नाही. 90 नाही. तर 81 ते 90 मधील याच संख्या या चौकटीमध्ये आहेत. पुढे आहे 91 ते 100, 91 ते 100, 91 92 93 94 95 96
सत्त्याण्णव, अठ्ठ्याण्णव, नव्याण्णव, शंभर. शंभर म्हणजे पहिला आपला नंबर. खूप खूप अभ्यास करा म्हणजे आपला वर्गात पहिला नंबर येईल. तर 91 ते 100 मधील संख्या आपण शोधूया. 93 लिहा, 93. त्यानंतर पहा, असं क्रॉस जर आपण क्रॉस तयार केले तर इथे 95 असा अंक तयार होतो. 95 क्रॉस डिझाईन केली तर. त्यानंतर आहे पहा, 91 ते 100 मधील या दोनच संख्या मला या चौकटीत सापडल्या आहेत. तर तुम्ही सुद्धा शोधा आणि मिळाल्या या संख्या तयार करता आल्या तर आणखी इथे खाली लिहा. पहा, इथे 33 नंतर आपल्याला 33 नंतर इथे आपल्याला एक संख्या भेटते, ती आहे 35. पहा इथे 35, ठीक आहे. तर आपण इथे लिहूया 33 नंतर 35. त्यानंतर तर पहा, अशा प्रकारे तुम्हाला आणखी कोणत्या संख्या जर सापडल्या, शोधल्या, तर त्या तुम्ही डिझाईन करा, संख्या तयार करा आणि या इथे लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सराव करत रहा. थँक्यू, धन्यवाद.